भुजबळ साहेब हे फार अनुभवी आहे. आम्ही आत्ता चालू आहे राजकारणात आणि आता हे बघू ना, आता वेट अँड वॉच आहे सगळं काय काय चाललं आहे. विकेट ओली आहे काय टर्निंग विकेट आहे काय बाउन्सी विकेट आहे. आम्हाला एकच माहिती आहे की कुठली विकेट कशी असो की स्वराज्य कसं खेळायला पाहिजे त्या माध्यमातून आमचं चालू आहे. स्वराज्याची ताकद ही निश्चित तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून दिसते, काही दुसरं काही मिळणार नाही. माझं तुम्ही स्वराज्याच्याबद्दल बोला त्याच्याबद्दल आणि अर्धा तास बोलू, पण ते काय मी काय त्यांचे काय चाललं आहे त्यांचं, म्हणजे भाजपचं काय चाललं आहे, एकनाथ शिंदेंचं काय चाललं आहे काय, आणि ह्या यांच्या अंतर्गत काय चालू आहे, तेच सगळं चालू आहे, तेच प्रश्न असणार आहेत. म्हणून माझी काय तुम्हाला बाईट इतकी इंटरेस्टिंग वाटणार नाही. आणि जे तुम्ही स्वराज्याच्याबद्दल बोलले ते उद्या मला नाही वाटतं ते शो तुम्ही दाखवालसुद्धा, पण मी तेच बोलत राहणार नाही. महाराज, पर तुम्ही म्हटले मला काही घेणं देणं नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही या सगळ्या निर्णयामुळं. पर छगन भुजबळ साहेब असं म्हटले की या निर्णयामुळे सगळे पक्षांना हे निर्णय लागू होणार आहे, त्यामुळे सगळे पक्षांना याचा धोका होईल. भुजबळ साहेब हे फार अनुभवी आहे. आम्ही आत्ता चालू आहे राजकारणात आणि आता हे बघू ना, वेट अँड वॉच आहे सगळं काय काय चाललं आहे. भुजबळ साहेबांची एक वेगळी वलय आहे ना राजकारणात, म्हणून ते बोलणारच ना. आणि त्यांचा अनुभव सांगतो, अनुभवाच्या माध्यमातून ते बोलतात. आम्हाला कुठला अनुभव आहे, आम्ही एकदम नवीन बॅट्समन आहे. आणि म्हणून आपण बघायला लागलो आहे की विकेट ओली आहे काय टर्निंग विकेट आहे काय बाउन्सी विकेट आहे. आम्हाला एकच माहिती आहे की कुठली विकेट कशी असो की स्वराज्य कसं खेळायला पाहिजे त्या माध्यमातून आमचं चालू आहे. स्वराज्याविषयी विषय होतो, नाशिक लोकसभेमधनं आपण निवडणूक लढवणार आहे अशी चर्चा आहे कार्यकर्त्यांमध्ये. अशी चर्चा आहे, चांगली बाब आहे. म्हणजे स्वराज्याची ताकद ही निश्चित तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून दिसते, पण मला असं वाटतं की मी खासदारकी इलेक्शन लढवावी हे नुसतं नाशिककर म्हणत नाहीत, संभाजीनगरमध्ये म्हणतात, हिंगोलीमध्ये म्हणतात, नांदेडमध्ये आहेत, परभणीमध्ये चर्चा, आणि माझं मूळ कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा स्पेस आहे म्हणतात. म्हणून हा वेळ आहे बरोबर भरपूर, त्यावेळी ठरवू, मी नाकारत नाही. दोन्ही ठिकाणी उभे हां, प्रेफरन्स कुठे असं मी कुठेही नाकारत नाही. माझं प्रेझेन्स आज महाराष्ट्रात सगळीकडे आहे, जरा विदर्भात कमी आहे. आणि अजून गेलो नाही ना तिथं, आता जायचं मग समजेल. किंवा तेव्हा जे असं वाटतं बाबा मेट्रोमध्ये सुद्धा स्पेस जरा नाही आहे असं मला वाटतं सध्या. लोकांच्या आशा अपेक्षा जे दिसतात ती स्पेस निश्चित सगळीकडे असणंही शक्य आहे, पण सध्या हे 5-6 नावं जे घेतले ते मला असं वाटतं की ते मला फेवरेबल दिसतात. नाही पण महाराज, एकीकडे निवडणुकीची चर्चा आहे तुमची, दुसरीकडे तुमचे नाशिक दौरे वाढले, तुमचा वाढदिवस पहिल्यांदा नाशिकमध्ये साजरा केला गेला. नाशिकचा सगळ्या स्वराज्याचे संघटनेचे करण आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ठरवलं यावेळी यावेळी वाढदिवस आपण करू. नाशिकचे दौरे पूर्वीच होते पण ते त्यावेळी तुम्हाला लक्षात नाही आलं, आता लक्षात यायला लागलेलं की राजेंचे दौरे जरा जास्त वाढलेत. तुमची इच्छा नसेल तर येत नाही मी. ओके, थँक्यू.